गुरुवारी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडमास्टर यांच्या संघर्षाची मशाल हाती या आत्मचरित्राचे प्रकाशन येचुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ उदय नारकर, सिद्धप्पा कलशेट्टी, माजी नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी आदी उपस्थित होते. प्रारंभी युसुफ शेख मेजर यांनी स्वागत केले तर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी प्रास्ताविक केले. येचुरी म्हणाले, देशसेवा करताना बलिदान पत्करलेल्या सोलापुरातील चार हुतात्म्यांची प्रेरणा घेऊन आडम मास्टर यांनी कामगार व कष्टकऱ्यांसाठी संघर्ष उभा केला, तो आजही कायम आहे. डॉक्टर ढवळे यांनी आपल्या भाषणातून आडम मास्टरांचा गेल्या 60 वर्षातील संघर्षमय प्रवास उलगडला. प्रचंड लढाऊ व्यक्तिमत्व असलेले आडम मास्टर विधानसभेत बोलायला लागले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचा थरका उडायचा. अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी विधानसभा गाजवली. त्यांचे आत्मचरित्र महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केला. डॉक्टर नारकर म्हणाले, मराठी साहित्यात पुस्तकाचा एवढा मोठा सन्मान आडम मास्टरच करू शकतात हे आजच्या कार्यक्रमावरून लक्षात येते. पुस्तकाचे नायक आडम मास्टर हेच आहेत असेही ते म्हणाले. 71% अब मोदी साहब के चलते हुए कितने गए, कितने जा रहे, 13%. बजट पारित हो जाती है 6 मिनट में. आपके कृषि कानून पारित हो जाते हैं बिना कोई बहस के. आपके मजदूर वर्ग के अधिकार छीने जाते हैं बिना कोई बहस के. और बहस होती है कहीं पर हिजाब के बारे में, कहीं पर हलाल के बारे में, और बहस होती है ऐसे सवालों पे जो दूरीकरण पैदा कर. और अफसोस है अपना इलेक्शन कमीशन भी उसके ऊपर नजरअंदाज करती है. इस बार देश के गृह मंत्री कर्नाटक में जाकर बोले कि उनके खिलाफ वोट डालने का मतलब है कि वो टिपू सुल्तान को वोट डाल रहे हैं. क्या मतलब क्या है इसका? सिर्फ यही है कि जो हमारे खिलाफ है वो मुसलमानों के साथ है और मुसलमान हिंदू के बीच में तनाव पैदा करो ताकि उसके फायदा मिले. अब इस तरीके से हमारे देश के अंदर जो एक किस्म की भाईचारा की बात, इसको बर्बाद करने पर ये तुली हुई है. और जिस तरीके से टारगेट है बुलडोजर पॉलिटिक्स लिया कर या आपके टारगेट करके हमारे मुस्लिम भाई बहनों के ऊपर अटैक्स जो इस तरीके से जो करवा रहे कि उस नफरत को पैदा करके उसका राजनीतिक फायदा होगा. तो ये सब जब देश के अंदर गंभीर समस्या है, एक इमारत के उद्घाटन में लगे रहते हैं और उसके अंदर भी गलत ऐतिहासिक परंपराओं के बारे में मतलब दावा करना. वो सेंगोल को ले आए, अरे ये अब समझाने की समय आई फिर से. हमने सोचा हमारे पैदा होने से पहले जब देश आजाद हुई तभी भारत ने समझ लिया कि एक आजाद देश का जनतांत्रिक व्यवस्था का मतलब क्या. अब ये सेंगोल को ले आकर इनको राजाभिषेक जो किया गया मोदी साहब. दरम्यान यावेळी समकालीन प्रकाशन संस्थेचे प्रकाशक सुहास कुलकर्णी, पुस्तक संपादनाबद्दल गौरी कानिटकर, शब्दांकनाबद्दल दत्ता थोरे, संतोष पवार, बाळकृष्ण दोड्डी व त्यांना सहाय्य केलेले अजय कसबे, मंगेश देखणे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले.